हाय एवरीबॉडी, वेलकम टू सह्याद्री करियर अकॅडमी बारामती। मी प्राध्यापक अजय थोरात आपले सर्वांचे सह्याद्री करियर अकॅडमी बारामती मध्ये मनापासून स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्याशी इंग्रजी व्याकरणातील मॉडल ऑक्झिलरी वर्ब या महत्त्वाच्या घटकावर चर्चा करणार आहे। त्या घटकावर जवळजवळ सर्वच परीक्षांना प्रश्न विचारले जातात। तर आपला टॉपिक आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स, याला मराठी मध्ये अभिवृत्ती दर्शक सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतात। अभिवृत्ती दर्शक सहाय्यकारी क्रियापदे, पहा इंग्रजी मध्ये हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स एकूण 24 आहे, त्यातील मॉडल ऑक्झिलरी यांची संख्या किती आहे 13। तर उरलेली जी 11 सहाय्यकारी क्रियापदे आहेत त्यांना प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स असे म्हणतात। प्रायमरी म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे, त्यांची नावे पहा एम इज आर was, where, do, does, did, have, has, had, यांना काय म्हणतात प्राइमरी हेल्पिंग वर्ब्स। आता मॉडल ऑक्झिलरी किती आहेत संख्येने 13। तर या मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स वर काय प्रश्न येतो पहा, एक इंग्रजीचं वाक्य देतात आणि त्या वाक्यामध्ये या 13 पैकी कोणतंही एक मॉडल ऑक्झिलरी दिलेलं असतं आणि प्रश्न काय असतो, व्हॉट डज द फॉलोइंग किंवा व्हॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी इंडिकेट किंवा शो। याचा अर्थ असा झाला की खालील वाक्यामध्ये अधोरेखित केलेले जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते काय दर्शवते किंवा ते काय म्हणून वाक्यात वापरले आहे असा त्याचा अर्थ होतो। तर आता आपण हे जे 13 मॉडल ऑक्झिलरी आहेत त्यांची नावे अगोदर पाहू, कॅन, कुड, शाल, शूड, विल, वुड, त्यानंतर मे, माइट, मस्ट, त्यानंतर यूज टू, नीड टू, डेअर टू आणि ऑट टू, लक्षात घ्या यांना मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स असे म्हणतात। पुन्हा एकदा नावे लक्षात घ्या, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माय, मस्ट, यूज टू, नीड टू, डेअर टू आणि ऑट टू, या 13 सहाय्यकारी क्रियापदांना काय म्हणतात मॉडल। मॉडल शब्दाचा अर्थ काय, मॉडल म्हणजे अभिवृत्ती। आता अभिवृत्ती म्हणजे काय, जे शब्द आपल्या मनाची स्थिती दाखवतात, आपल्या मनाची अवस्था दाखवतात किंवा आपल्या मनाची एखादी प्रवृत्ती दाखवतात त्यांना इंग्लिशमध्ये मॉडल आणि मराठीमध्ये अभिवृत्ती म्हणतात। म्हणून यांना नाव दिलेलं आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स। मॉडल म्हणजे अभिवृत्ती, ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी, वर्ब्स म्हणजे क्रियापद। तर चला आता आपण या 13 पैकी कॅन या मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग वाक्यामध्ये कसा करतात ते आपण समजून घेऊ। एखादं इंग्रजीचं वाक्य देतात आणि त्या वाक्यामध्ये कॅन वापरलेले असते आणि कॅनचे उपयोग जर आपल्याला माहीत नसतील तर तिथे आपला एक मार्क जाण्याची शक्यता असते। आता पहा कॅन वाक्यामध्ये नेमकं काय म्हणून वापरलेलं आहे हे ओळखणं अतिशय सोपं आहे त्याची पद्धत। आता पहा कॅन, तर कॅनचा मराठी अर्थ शकते, शकतो, शकतात, जमते, येते, आपली जी अशी मराठीची वाक्य असतात म्हणजे याचा अर्थ वाक्यामध्ये कॅन आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो। पहा
शक्तो शक्ते शक्ता जमते येते अशा असा अर्थ कोणाचा आहे त्यांचा आहे म्हणजे शक्तो शक्ता मी हे करू शकतो एखादी गोष्ट करण्याची क्षमता म्हणजे हे कॅनचे अर्थ लक्षात घ्या. आता वाक्यामध्ये कॅन तीन प्रकारे वापरले जाते म्हणजे पहा कॅनचे उपयोग कॅनचे उपयोग किती आहे तीन. पहिलं जर वाक्यामध्ये तुम्हाला ॲबिलिटी म्हणजे क्षमता व्यक्त करायची असेल म्हणजे प्रेझेंट ॲबिलिटी असं म्हणून क्षमता व्यक्त करायची असेल तर कॅन वापरतात. दुसरं एखाद्याला परवानगी द्यायची किंवा परवानगी घ्यायची असेल तर परमिशन म्हणून सुद्धा काय वापरतात कॅन वापरतात. आणि तिसरं आहे पॉसिबिलिटी एखादी गोष्ट असण्याची शक्यता म्हणजे एखाद्या गोष्टीची शक्यता जर व्यक्त करायची असेल तर वाक्यामध्ये काय वापरतात कॅन वापरतात. म्हणजे पहा कॅनचे हे तीन उपयोग आहेत ॲबिलिटी दर्शवणे परमिशन देणे किंवा परमिशन घेणे आणि पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी कॅन वाक्यामध्ये वापरले जाते. तर मग हे तुम्ही कसं ओळखणार की कॅन वाक्यामध्ये ॲबिलिटी म्हणून आलेले आहे का परमिशन म्हणून वापरले आहे का पॉसिबिलिटी. आपल्याला हे तिन्ही पर्याय दिलेले असतील तर आता आपण पाहणार की कॅन वाक्यामध्ये आल्यानंतर ते ॲबिलिटी म्हणून आले का परमिशन का पॉसिबिलिटी हे कसं ओळखायचं त्याची काही उदाहरणे. आता बघा प्रथम कॅनची ॲबिलिटी दर्शवणारे वाक्य म्हणजे काय वाक्यामध्ये कॅन ॲबिलिटी म्हणून आलेला आहे त्याची उदाहरणे. नंबर एक समजा मी असं म्हटलं आय कॅन स्विम आय कॅन स्विम याचा अर्थ मी पोहू शकतो. आणि आपल्याला प्रश्न विचारला व्हॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी शो अधोरेखित केलेले हे जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते काय म्हणून आलेले आहे वाक्यामध्ये ॲबिलिटी परमिशन का पॉसिबिलिटी. तर लक्षात घ्या इथे कॅन ॲबिलिटी व्यक्त करण्यासाठी वापरलेलं आहे. कसं आय कॅन स्विम मी पोहू शकतो म्हणजे मला पोहता येते पोहण्याची क्षमता माझ्याकडे आहे म्हणजे इथे कॅनने ॲबिलिटी दर्शवली आय कॅन स्विम मी पोहू शकतो म्हणजे काय झाली ही ॲबिलिटी. दुसरं वाक्य पहा ही कॅन डान्स तो नाचू शकतो म्हणजे नाचण्याची त्याच्याकडे काय आहे क्षमता आहे. तिसरं एक्झाम्पल सी कॅन ड्राईव्ह सी कॅन ड्राईव्ह ती गाडी चालवू शकते गाडी चालवण्याची तिच्याकडे काय क्षमता आहे. मी कॉम्प्युटर चालवू शकतो आय कॅन ऑपरेट द कॉम्प्युटर याचा अर्थ लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला किंवा कोणालाही करायला जमतात तेव्हा ॲबिलिटी म्हणून काय वापरतात कॅन. अशीच वाक्य तुम्ही बनवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वाक्यामध्ये कॅन ॲबिलिटी म्हणून वापरलेलं आहे. काही उदाहरणे पहा मी कॉम्प्युटर चालवू शकतो आय कॅन ऑपरेट द कॉम्प्युटर मी गाणे गाऊ शकतो आय कॅन सिंग अ सॉन्ग मी इंग्रजी बोलू शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश तो इंग्रजी बोलू शकतो ही कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे या सर्व वाक्यांमध्ये कॅन काय म्हणून वापरलेलं आहे अगदी बरोबर ॲबिलिटी. आता परमिशन असणारे वाक्य कसे असतात पहा त्याची काही उदाहरणे ही झालं ॲबिलिटी. आता परमिशन पहिले एक्झाम्पल पहा समजा तुम्ही असं म्हणला मम्मा कॅन आय एट दिस कॅन आय एट दिस या वाक्यामध्ये कॅन काय म्हणून वापरलेलं आहे परमिशन याचा अर्थ काय होतो मम्मा कॅन आय एट दिस आई मी हे खाऊ शकतो का म्हणजे तुम्ही आईकडून काय घेतली परवानगी घेतली याचा अर्थ कॅन इथे काय म्हणून वापरलेला आहे परमिशन. दुसरे एक्झाम्पल पहा समजा तुम्ही असं म्हटलं एखाद्याला यू कॅन यूज माय कार तू माझी कार वापरू शकतो म्हणजे त्याला तुम्ही कार वापरण्याची काय दिली परवानगी दिली यू कॅन यूज माय कार तू माझी कार वापरू शकतो. इथे सुद्धा कॅन
काय म्हणून वापरलेला आहे, परमिशन. यू कॅन कम विथ मी, तू माझ्याबरोबर येऊ शकतो. इथे सुद्धा कॅन काय म्हणून वापरलेला आहे, परमिशन. अशा प्रकारे ऍबिलिटी आणि परमिशन व्यक्त करण्यासाठी कॅन वापरतात हे आपण समजून घेतलं. आता शेवटचं, पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी वाक्यात कॅन वापरतात, ते कसं ओळखायचं पा. तर पॉसिबिलिटी व्यक्त करणारी कॅनची वाक्य शक्यतो का, पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी कॅन बरोबर कॅन बी अशी रचना येते, लक्षात घ्या कॅन बी. आता याला मराठीमध्ये असू शकतो या कॅन बीचा अर्थ पा, असू शकते. मग पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी कॅन बी अशी रचना वापरतात. मग एक वाक्य बघा, शक्यता. समजा मी असं म्हणलं, ही कॅन बी ॲट होम. आता इथे कॅन बी आलेला आहे, कॅन बीचा अर्थ असू शकतो तो घरी असू शकतो, म्हणजे घरी असण्याची काय व्यक्त झाली, शक्यता. म्हणजे इथे कॅन काय म्हणून वापरलेला आहे, पॉसिबिलिटी. अगदी बरोबर. दुसरं वाक्य पहा, इट कॅन बी ट्रू, हे खरे असू शकते. इथे सुद्धा कॅन काय म्हणून वापरलेला आहे, सांगा अगदी बरोबर, पॉसिबिलिटी. तिसरं एक्झाम्पल, सी कॅन बी देअर, ती तिकडे असू शकते. इथे सुद्धा कॅन काय म्हणून आलेला आहे, पॉसिबिलिटी. अशा प्रकारे इंग्रजी वाक्यामध्ये कॅन ॲबिलिटी व्यक्त करणे, पॉसिबिलिटी व्यक्त करणे आणि परमिशन या तीन गोष्टी व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. आता मी तीन एक्झाम्पल्स देतो आणि तुम्हीच मला सांगा की त्या वाक्यामध्ये कॅन काय म्हणून वापरले आहे. तर पहा तीन एक्झाम्पल्स, कॅन वाक्यामध्ये ॲबिलिटी, परमिशन आणि पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी वापरतात. आता तीन वाक्य एक्झाम्पल पहिले पहा. समजा तुम्ही असं म्हटला, माय मदर, माय मदर कॅन कुक, माय मदर कॅन कुक, आई स्वयंपाक, माझी आई स्वयंपाक करू शकते. तर इथे कॅन काय म्हणून आलेला आहे, परमिशन वाटते का, शक्यता वाटते का, एबिलिटी वाटते. आई स्वयंपाक करू शकते म्हणजे स्वयंपाक करण्याची आईकडे काय आहे, क्षमता आहे. बरोबर ओळखलं, इथे कॅन काय म्हणून आलेला आहे, एबिलिटी. अगदी बरोबर. दुसरं एक्झाम्पल तुम्ही समजा एखाद्याला असं म्हणला, यू कॅन कम विथ मी, तू माझ्याबरोबर येऊ शकतो, ही एक प्रकारची काय झाली, परमिशन. किंवा दुसरं वाक्य घ्या, यू कॅन सिट हियर, तू इथे बसू शकतो, म्हणजे त्याला एक प्रकारे काय दिली, अगदी बरोबर, परमिशन. तर इथे कॅन काय म्हणून वापरलेला आहे, परमिशन. आणि तिसरं एक्झाम्पल पहा, समजा मी असं म्हणलं, फादर कॅन बी इन मार्केट. आता या वाक्यामध्ये कॅन बी काय आलेलं आहे, वडील बाजारात असू शकतात, याचा अर्थ इथे कॅन बी काय म्हणून आले, अगदी बरोबर, पॉसिबिलिटी. अशा प्रकारे इंग्रजी वाक्यामध्ये कॅन ॲबिलिटी व्यक्त करण्यासाठी, परवानगी देणे किंवा घेण्यासाठी म्हणजे परमिशनसाठी आणि पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी कॅन वाक्यामध्ये वापरले जाते. तर 13 मॉडेल ऑब्झिलरीपैकी आपण फक्त कॅन या एकाच मॉडेल ऑब्झिलरीचा अभ्यास केला. मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. यामध्ये आपण हे सर्व घटक म्हणजे कॅनचे सर्व उपयोग सविस्तरपणे समजून घेतलेले आहेत. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका, कमेंट्स पाठवा आणि अशाच प्रकारचे इंग्रजीचे जे माझे लेक्चर्स आहेत जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या मोबाईलवर तुम्हाला ते मिळतील. आणि काही ना असाही प्रश्न पडलेला असेल की असे इंग्रजी विषयातील
सर्व घटकांचे लेक्चर्स आम्हाला कुठे पाहायला मिळतील असाही काहींना प्रश्न पडलेला असेल तर सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीने एक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती नावाचे ॲप तयार केलेले आहे. त्या ॲपवर इंग्रजी विषयाचे सर्व लेक्चर्स तुम्हाला घरी बसून पाहायस मिळतील. आत्ता मी जो हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेला आहे असेच सर्व विषयांचे लेक्चर्स तुम्हाला त्या सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती नावाच्या ॲपवर मिळतील. जर तुम्ही तलाठी परीक्षेची तयारी करत असाल, वनरक्षक भरतीची तयारी करत असाल, PSI, STI, ASO अशा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर या सर्व परीक्षेमध्ये हे इंग्रजी व्याकरणाचे काही प्रश्न विचारले जातात. तर हे लेक्चर्स तुम्ही 24 तासांमध्ये केव्हाही कधीही ते तुम्ही लेक्चर्स पाहू शकता. हे सर्व लेक्चर्स तुम्हाला सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती नावाच्या ॲपमध्ये मिळतील. तर मित्रांनो, लवकरच ह्या ॲपमधील ज्या आमच्या बॅचेस आहेत त्याही सुरू झालेल्या आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी घरी बसूनच पूर्ण करा आणि तुमचे ज्या जी नोकरी तुम्हाला हवी आहे त्या नोकरीसाठी आवश्यक संपूर्ण विषयांची तयारी तुम्ही घरी बसून करू शकता. तर तुमच्यासाठी मी अजून इंग्रजी व्याकरणातील इतर जे घटक आहेत असेच काही घटक मी पुन्हा तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तर कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहून कॉमेंट्समध्ये तुम्ही पाठवू शकता की सर आम्हाला या या घटकावर तुम्ही म्हणजे इंग्रजी व्याकरणातील जे काय अवघड घटक आहेत त्या घटकावर आम्हाला असे थोडेसे मार्गदर्शन करा किंवा त्याचे लेक्चर्स घ्या असे तुम्ही पाठवू शकता. तर त्यावर मी नक्कीच तुमच्यासाठी असे छान व्हिडिओ घेऊन येईन. तर सी यू लेटर. बाय बाय. धन्यवाद.